नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याकरिता कुंभार समाजाचा विधान भवनावर धडक मोर्चा. मोर्चामध्ये हजारो कुंभार बांधव सहभागी. रुग्णालय खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात लोकजागृती. सामाजिक संस्थेचा महिला दिनाच्या औचित्यावर मुंबईत धडक मोर्चा काढण्याचा इशारा. मुंबईत भल्या पहाटे किंग सर्कल येथे उलटला कंटेनर. अपघातामुळे सकाळपासून सायन कुर्लामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. अकोटच्या कालवाडीमध्ये संत तुकाराम बीज सोहळा संपन्न. संत महात्म्यांच्या दर्शनासाठी गावोगावचे भक्तगण उपस्थित. आणि टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे फी वाढी विरोधातील आंदोलनाला उलटले 12 दिवस. आंदोलन चिघळण्याची शक्यता. अकोट येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी येथे संत तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मागील 36 वर्षांपासून हा बीज सोहळा संपन्न होत असून बीजेला गावोगावच्या भक्तांनी संत दर्शनाकरिता गर्दी केली होती. श्री क्षेत्र कालवाडी येथील तुकाराम महाराजांचे पहिले मंदिर म्हणून या क्षेत्राला वारकरी भाविकांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. गेल्या 36 वर्षांपासून येथे बीजेचा सोहळा संपन्न होतोय. बीजेनिमित्त गावोगावचे भाविक मोठ्या श्रद्धेनं आपले डोके तुकोबांच्या चरणी ठेवून धन्य होतात. या सप्ताहामध्ये आमच्या या कालवाडी गावामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा याहीपेक्षा मोठा समारंभ आयोजित करण्यात येतो. आणि यामध्ये या गावामधील ज्या मुली लग्न झाल्यानंतर सासरी गेलेल्या असतात, या गावामधील नोकरीच्या निमित्तानं जे जे लोक बाहेरगावी नोकरी करतात ते सर्व अगत्यानं उपस्थित राहून या कार्यक्रमाला मोलाचं योगदान करत असतात, हे खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी कीर्तनं, भजन, प्रवचन या ठिकाणी केली जातात, त्यामुळे युवा पिढीवर त्याचा चांगला परिणाम होऊन चांगल्या प्रकारची पिढी निर्माण होण्यासाठी निश्चितच मदत झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. दरम्यान 25 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह पार पडलाय. गाता पारायणात भाविक श्रद्धेनं सहभागी झाले. प्रवचन कीर्तनामध्ये ते नामवंत महाराज मंडळींनीही हजेरी लावून सेवा देत समाज प्रबोधन केले. मी आनंदराव हिंगणकर, तुकाराम महाराज मंदिर अध्यक्ष. हा गेल्या 35 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. श्री वासुदेव महाराजांच्या कृपेने, तसेच श्री पंजाबमध्ये शब्दासागर अध्यक्ष यांच्या कृपेने, तसेच आमच्या गावात कीर्तन, हरिपाठ, काकळा, अन्नदान होतोय. सगळं गावकऱ्याचा सहभाग असतो कार्यक्रमात. अकोट कालवाडीहून जावेद शहा जनादेश वृत्तवाहिनी करिता.